नमस्कार बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे. सर्वांचा आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे, कारण आपल्याला या दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते. इंग्रज आपल्या देशात व्यापारी म्हणून आलेत. आपला देश सुजलाम सुफलाम पाहून ते आपल्या देशातच थांबलेत व व्यापार करू लागलेत. ते करत असताना त्यांनी आपला संपूर्ण देश व्यापून टाकला आणि आपल्या देशातील लोकांवर ते अत्याचार करू लागलेत, हुकूमत गाजवू लागलेत, आपल्या लोकांना गुलामासारखी वागणूक देऊ लागले. आपले स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतले, पण आपल्या देशातील जनतेचे हे लक्षात आले व त्यांच्या मनात क्रांतीच्या म्हणजेच बदलाच्या ज्वाला भडकू लागल्यात. यात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, सावरकर या लोकांनी इंग्रजांविरुद्धात बंड पुकारले. बंड म्हणजे विरोध केला. अहिंसेचा मार्ग स्वीकारून महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक नेत्यांनी ब्रिटिश हुकूमशाही विरोधात आंदोलने व सत्याग्रह सुरू केले. यात अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना ब्रिटिशांनी आपल्या भारतीयांवर अनेक अत्याचार केले. कोणाला जन्मठेप, तर कोणाला काळ्यापणाची शिक्षा केली, तर कोणाला फाशी दिली, तरी आपले नेते घाबरले नाहीत. प्राण गेले तरी चालतील, पण स्वातंत्र्य हे मिळवायचेच असे त्यांनी ठरवूनच घेतलेले. काहींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानाचा व कर्तृत्वाचा विजय म्हणजेच स्वातंत्र्य दिवस. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र जगायला मुक्त झालो. या दिवशी आपण शाळेमध्ये सकाळी झेंडा फडकवून झेंडा गीत व राष्ट्रगीत म्हणून झेंड्याला मानवंदना देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करतो. अशा या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमच्या बालगोपाळांनी आपल्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक झेंडा याचे सुंदर सुंदर चित्र काढून इयत्ता पहिली तुकडी अ ब क च्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे राष्ट्राला मानवंदना दिली आहे. चला तर पाहूया सुंदर सुंदर चित्रे.